हाय एवरीबडे, हाऊ आर यू? हाऊ डू यू डू? कसे आहेत सगळेजण? बरे ना? मस्त मजेत आनंदात राहावा. इथं ज्वारी वाळायला घातली, त्याच्यातलं मस्किड झालं होतं म्हणून घातलंय वाळायला. ही वाईलं वाईलं का घातलंय माहितीये का? ही कट्ट्यामधलं आहे, आम्ही घेतलं होतं ती गहू. येतं ती इकडं वाळाय घातलं तर ही रेशनचं गहू येतं म्हणून ही इकडं वाळाय घातलेलं आहे, तर ज्वारी तिकडं आहे म्हणून ती तिकडं वाळाय घातली आहे. तर माझ्या आईनं माझ्यासाठी कपडे ही भरपूर काय काय सामान आणलं होतं, आहे का नाही? तुम्ही बघितलेच की कपडे माझ्यासाठी, माझ्या लेकरांसाठी, माझ्या नवऱ्यांसाठी, सगळ्यासाठी कपडे आणले होते. आणि ती सगळी कपडे बघा, मी घड्या घालून हो का इथं घड्या घालून मस्त ठेवून टाकल्यात बॅगमध्ये पॅक करून. इथं आमची रोज वापरायची कपडे आहे ती ठेवून टाकल्यात. आणि ह्याच्यातले अजून तुम्हाला कपडे दाखवले नाहीत मी, पण ती पण दाखवते लवकरच. तर माझ्या आईनं माझ्यासाठी नुसती कपडेच नाहीत आणली तर अजून काहीतरी आणलंय ते तुम्हाला दाखवायचंय. हे बघा, ह्याच्यात आहे, हे बघा ह्याच्यामध्ये आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे? तर ह्याच्यामध्ये माझ्या आईनं माझ्यासाठी घरामध्ये लागणारा सगळा संसार आणलाय. आणि ती संसार आता तुम्हाला बघायचा आहे की माझ्यासाठी काय काय आणलं, तर व्हिडिओ जरा मोठा होईल. व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर चला सुरुवात करते. तर माझ्या आईनं माझ्यासाठी बघा ही चपातीचा डब्बा आणलाय. हा बघा, चपातीचा डब्बा आणलाय चपाती ठेवायसाठी. डोळा माझा लय उडायला लागलाय डावा. ही सेल्फी कॅमेरा आहे म्हणून तुम्हाला ही उलट दिसतंय ना, तर ही माझा डोळा उडायला लागलाय. मला लय आनंद झालाय कारण माझ्या आईनं माझ्यासाठी संसार आणलाय ना. ते तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला चपातीचा डब्बा दाखवला, आता तुम्हाला दाखवते ही मसाला डब्बा, मसाल्याचा डब्बा आहे बघा. ह्याच्यामध्ये सगळ्या वाट्या येते बघा, सात वाट्या येते, आहे चमचे आहे. ही मसाल्याचा डब्बा आहे. व्हिडिओ जरा मोठा होईल, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा प्लीज. आणि ही बघा माझ्यासाठी आणलेली कढई, कढई केवढी मोठी आहे बघा हो का, आणि किती जाड पण आहे हा बघा, दिसली का किती जाड कढई आहे ही. ह्याच्यावर नाव ही टाकून नाही आणलं ना, मला वाटत होतं त्यांचं नाव आहे काय. मला घरामध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू आणल्यात बघा. हो बघा, हे तांबे आणल्यात हो का, तांबे पण केवढा जड आहे. हो बघा, सहा तांबे आणलेत माझ्यासाठी. आणि पातेली आणले ती दोन स्टीलची. हा बघा, ही पण केवढी जाड आहे ती पातेली. एवढी जाड भांडी मी कधीच वापरली नाही बाबा. लय आनंद झालाय मला कारण हे माझा दुसरा संसार आहे. मला पहिला पण माझ्या लग्नामध्ये दिला होता संसार, सगळी पाच पाच भांडी होती, पण ती संसार माझ्यापेक्षा फक्त एक महिनाच टिकला. परत ती घेतला कोणीतरी, आता मी कोणाचं नाव नाही घेत, ती मला परत भेटलाच नाही. आणि त्याची मी परत अपेक्षा पण केली नाही. मला आमच्या कपड्यावर माझ्या लग्नामधल्या मला साड्यासुद्धा मला रिटर्न दिल्या नाही, त्या माझी भांडी दिली नाहीत, काहीच दिलं नाही. मला अंगातल्या कपड्यावर घरातून बाहेर काढलं होतं, मी त्या लोकांची नावं नाही घेत. तरी वाटे आहे त्या बघा, पातेली तुम्हाला दाखवली, वाट्याच म्हणते प्लेटी हो का, ह्या प्लेटी आहे त्या. त्या पिलेटी पण सहा आहे त्या बघा, सहा पिलेटी आहे त्या. हे उलातनं आणि झाऱ्या, ही एक चमचा आणि ही पळी भाजीची, हे पण किती जड आहे त्या. हे पकड, काही पण गलास, गलास आहे ते बघा सहा. ते कागद ते एकद एक आहे ना, कागद असल्यामुळे ते निघ नाही. सहा गलास आहेत, हे चार आहेत आणि हे दोन, हे सहा गलास.
सहा ताट आहे ते बघा, ताट पण कसले जड आहेत. मला खरं सांगू का, मला म्हणजे माझं एवढं मन भरून येत आहे ना, मला त्या दिवशी पण लय माझं मन भरून आलं होतं, पण मी लय कंट्रोलमध्ये राहायला लागले. कारण ह्यो माझा संसार बघून मला हे माझा दुसरा संसार आहे म्हणायचं. हे माझं घर पहिल्यांदाच मी बांधलं म्हणा सोडा, पण ह्या घरामध्ये मला एवढा सगळा संसार भेटला. हे ताट आहे ती सहा आहे ती सहा. आनंद तर मला कुठं ठेवावा तीच काय कळत नाही. माझं मला लय आनंद झालाय. तुम्हाला दाखवते अजून हे बघा, ही डब्बे इथं साखरेचा डब्बा आहे बघा, दिसला का साखरेचा डब्बा आहे. ह्याच्यामध्ये चहाचा डब्बा आहे आणि अजून एक डब्बा आहे. हे तीन डब्बे आहेत बघा, हे तीन डब्बे आहेत. अजून तुम्हाला दाखवते, सगळी क्वालिटीची भांडे आहेत, एवढी चांगली सुंदर भांडे आहेत. आणि हे मला माझ्यासाठी माझ्या आईनं माझ्यासाठी संसार दिलाय. सगळेजण म्हणत होते की राधा तुला आईचं प्रेम भेटलं नाही, पण उज्ज्वला ताई का नाही आई बनून तुझ्या ह्याच्यामध्ये आली आणि तुला काय कमी पडलं, किती प्रेम दिलं, असं सक्क सुद्धा कुणाला देत नाही. बरोबर आहे ते सगळं, कोण कुणाला तेवढं प्रेम देत नाही. आणि खरंच मी काहीतरी पुण्य केलं असं म्हणून तर का नाही मला एवढं आशीर्वाद भेटतोय. मी काय म्हणते माहितीये का, पहिली गोष्ट म्हणजे की मी मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असं म्हणून तर माझ्या लाईफमध्ये एवढं चांगलं एवढं प्रेम देणारे सगळेजण मला भेटले. आणि उज्ज्वलताई माझ्या आई म्हणून माझ्या आयुष्यामध्ये आली, मला इतका आनंद होतोय मला तर काय सांगायचं कळत नाही. तुम्ही आता समजून घ्या माझ्या मनामध्ये काय फिलिंग्स असते आणि काय माझ्या मनात चाललं असं. व्हिडिओ जरा मोठा होईल तर ह्या बघा, ह्या सहा वाट्या आहेत त्या माझ्यासाठी. ही एक हे आहे, नाव टाकलेलं आहे सगळ्या भांड्यांवर नाव आहे ती, कारण राधासाठी सप्रेम भेट, पण त्यांचं नाव नाही त्यांना टाकलेलं, नुसतं माझ्यासाठी भेट दिली म्हणून एवढंच टाकलंय. पण ह्याच्यावर त्यांचं स्वतःचं नाव नाही टाकलं, त्यांचं पण नाव टाकलं असतं का नाही तर मला अजून चांगलं वाटणार होतं. हे मला त्यांना सांगितलं की ह्याच्यामध्ये का नाही भाकरी करताना ह्याच्यात पाणी घेत जा, हे पाण्यासाठी ठेवली. तर तुम्हाला दाखवते अजून बघा, ही दोन पातेली, ही पातेली पण बघा किती जड आहे ती बघा. ह्याच्यावर पण माझं नाव आहे, दिसलं का बघा. ही पातेली पण किती जड आहे ती, दिसली असतं तुम्हाला किती जड आहे पातेली. ह्या दोन पातेले आहेत, ह्या पातेलीची तर किंमत बघा आता. मला तर एवढं हे किंमत बघून एवढं असं वाटायला लागलं की खरंच उज्ज्वला ताई का नाही माझ्या लाईफमध्ये आईचं प्रेम घेऊन आली आणि मला त्यांना माझ्यासाठी संसार दिलाय. तर मी त्यांना असं म्हणते की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि निरोगी एकदम. का माहितीये का, असं त्यांना एवढं सगळं बघून केलेलं बघून तर मला खरंच लय रडायचं, मला बोलाय पण येत नाही, तुम्हाला काय सांगू. तर ही पातेली, दोन पातेली ती अजून तुम्हाला दाखवते. हे ताट आहे ते मोठी ताट, हे पण सहा ताट आहेत बघा बघा. एक दोन तीन चार पाच आणि सहा, सगळं सहा सहा भांड्यांचा सट मला आणून दिला. आणि सगळं लग्न म्हणजे का नाही नवरीसाठी का नाही दिलं जातं, तुम्हाला तर माहितीच आहे नवरीसाठी दिलं जातं लग्नामध्ये संसार म्हणून. आणि एवढा सगळा संसार मला परत भेटलेला आहे, पूर्ण सहा सहा आहे, मला लय चांगलं वाटलं. थँक्यू सो मच माझ्या आईला. आणि तुम्ही सगळेजण जे माझं कौतुक करताना, तर माझं कौतुक न करता माझ्या आईसाठी प्रार्थना करा की माझ्या आई दीर्घ आयुष्याची असू द्या आणि तिला का नाही दुनियामधली सगळी खुशी मिळू द्या. एवढा सगळा संसार बघून मी लय खुश आहे, लय म्हणजे लय आतून खुश आहे. आणि तसंच माझं मन पण लय भरून आलंय. तर मला असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांचं माझं कौतुक करण्यापेक्षा माझ्या आईसाठी का नाही दीर्घ आयुष्य मिळू दे
असं तुम्ही सगळ्यांना म्हणा, ते पण निरोगी आणि माझी पण देवाला एकच विनवणी आहे की माझ्या आईला सुखी ठेव, दुनियातली सगळी खुशी तिला मिळू दे. थँक्यू सो मच. खरंच मला असं वाटतं की मी काहीतरी खरंच पुण्य केलं म्हणून मला उज्ज्वला ताईसारखी आई भेटली. मला तिचं पहिलं कधी प्रेम भेटलं नव्हतं, पण मला उज्ज्वला ताईला बघून असं वाटायला लागलं की खरंच अशी आई असते आणि आई एवढं लेकीला एवढं प्रेम देते. थँक्यू सो मच.